पाहुया पुढील बातमी। मातोश्री समोर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे। नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे। राणा दाम्पत्याने अमरावतीत हनुमान चालीसाचं पठण केलंय। हनुमान जयंतीच्या पर्वावर राणा दाम्पत्य अमरावतीत हनुमान चालीसा पठण करतायत। अमरावतीच्या खंडेलवाल नगरीतील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण केलंय। शनिवारी सकाळी नवनीत राणे यांनी हनुमान मंदिरावर भोंगे लावण्यासाठी भोंगे सुद्धा वाटलेत। तर दुसरीकडे मातोश्रीवर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मातोश्रीच्या बाहेर करण्यात आली आहे। आमची प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्यासोबत थेट जोडली गेलेली आहेत। नुपूर, मातोश्री समोर शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमले आहेत, काय चित्र सध्या त्या ठिकाणी आहे? खरं तर मातोश्री समोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि येथे खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही केली जाते। रवि राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत शिवसैनिकांनी मातोश्री समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि येथील जी दृश्य आहेत ती आपण पाहू शकत आहोत। येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकत्र जमले आहेत आणि नवनीत राणा व रवि राणा यांच्या विरोधात ही घोषणाबाजी होते। भाजप सरकारचा तीव्र निषेध येथे नोंदवण्यात येतोय। शिवसैनिकांतर्फे थोड्याच वेळात अनिल परब हे सुद्धा येण्याची शक्यता येथे वर्तवण्यात येते। त्याचप्रमाणे येथे मोठ्या प्रमाणात महिला देखील जमलेल्या आहेत आणि शिवसेनेचं जे युवासेना आहे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावलेली आहे। नुपूर, शिवसैनिकांचं नेमकं म्हणणं काय आहे? शिवसैनिकांचं म्हणणं असं आहे की येथे रवि राणा यांनी जे वक्तव्य केलं होतं की मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवलेला आहे आणि शिवसेना ही शिवसैनिकांची आहे आणि येथे कुणीही येऊन हल्ला करू शकत नाही। असंच आता काही वेळापूर्वी वरुण सरदेसाई जे आहेत त्यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय। जी नक्कीच नुपूर, मातोश्री समोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। तुम्ही दिलेल्या आढाव्यासाठी धन्यवाद। नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिक करत आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे मातोश्री समोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। शिवसैनिकांना हटवण्यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलंय। मातोश्री हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्यामुळे मातोश्री हे आमच्याकरता देवळासमान आहे, मंदिरासमान आहे। आणि जर कोणी आमच्या मंदिरावर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करत असेल तर साहजिकच शिवसैनिक हा आक्रमक होतो आणि म्हणूनच तुम्ही पाहू शकता मातोश्री बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत। मातोश्री समोर शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत।